मानवता दिवसाच्या उपलक्ष्यामध्ये संत निरंकारी चॅरिटेबल ट्रस्ट फाउंडेशन नवी दिल्ली ब्रांच भुसावळ यांच्या वतीने व शिक्षण विभाग पंचायत समिती भुसावळ यांच्या मार्फत भव्य अशा रक्तदान शिबिराचे कार्यक्रम भुसावळ शहरात आदर्श हायस्कूल या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले होते. रक्तदान सकाळी 8 वाजेपासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सतत चालले. जवळपास 400 पेक्षा जास्त अधिक नागरिकांनी यावेळी रक्तदान दिले. रक्तदान एक राष्ट्रीय कार्य म्हणून आहे असा देखील संदेश यावेळी संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने देण्यात आला. गेल्या 9 वर्षापासून हे ठिकाणी हे फाउंडेशन काम सद्गुरु बाबा गुरुबचन सिंह जी महाराज व अन्य बलिदानी संतांच्या पावन स्मृतीमध्ये या विशाल सत्संग स्वरूप आणि रक्तदान शिबिराचे आयोजन यावेळी करण्यात येते. आज या ठिकाणी जे भुसावळमध्ये रक्तदान शिबिर आयोजित केले गेलेले आहे, या ठिकाणी निरंकारी मंडळात मानव एकता दिवसाच्या निमित्ताने हे आयोजन केलं जातं. पूर्ण भारतामध्ये 24 एप्रिल पासून हे सुरुवात होते तर वर्षभर टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या ठिकाणी हे रक्तदानाचं आयोजन केलं जातं. हे रक्तदानाचं आयोजन करण्याचा मागचा एक उद्देश आहे की रक्त जे आज आपण बघतो की जगामध्ये प्रत्येक ठिकाणी हिंसाचार झालेला आहे, रक्त नालीमध्ये पडताना आपण बघतो, तर या ठिकाणी एक संदेश दिला जातो की रक्त जे आहे ते माणसाच्या नाडीमध्ये व्हायलं पाहिजे आणि ते नालीमध्ये नको हा एक उद्देश असतो. आणि रक्त ज्यावेळेला आपण देत असतो त्यावेळेला एक या ठिकाणी जे रक्तदान होतं ते स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी सगळं आलेलं असतात. या मिशनचे मंडळाचे जे सदस्य आहेत ते तर या ठिकाणी येतातच, त्याबरोबर संसारातले जे व्यक्ती असतील त्यांनाही या ठिकाणी येऊन स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी रक्तदान केलं जातं. रक्तदान करत असताना त्याचा एक उद्देश असतो की माणसाच्या प्रती आपण दुसऱ्याचं प्राण कसं वाचवू शकतो, जीव कसा वाचवू शकतो, हाच एक मनात उद्देश असतो आणि मानवता कशी स्थापित केली जाईल हा सद्गुरूचा एक संदेश आहे. सद्गुरू माता सविंदर हरदेवजी यांचा हा संदेश घेऊन या ठिकाणी हे सगळे कार्यकर्ते हा प्रचार दिवस रात्र करत असतात. आणि आतापर्यंत जवळजवळ 12.5 लाख युनिट या मंडळामार्फत रक्तदान झालेलं आहे, ही एक विशेष बाब सांगण्याजोगी आहे. पिछले साल तक केवल संत निरंकारी मिशन की तरफ से ही ये रक्तदान का शिविर होता था. इस साल शिक्षण विभाग, पंचायत समिति भुसावळ और संत निरंकारी मिशन दोनों साथ आए हैं. पिछले साल का रिकॉर्ड अभी यहाँ भुसावळ पंचायत के मुखी जी ने बताया कि होता है. लास्ट ईयर तक 263 यूनिट यहाँ से गए थे, अभी 263 से ज़्यादा हुए हैं, करीबन 400 तक पहुँचेंगे शाम तक. ऐसी सभी को अच्छा है सर.